वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही गुड मॉर्निंग सकाळी सकाळी मी व्हिडिओ जे आहे शूट करायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाऊसच पाऊस चाललेला आहे आणि यामुळेच माझा मागचा व्हिडिओ जो आहे तो लेट आला होता तर पहा हे मागच्या दोन दिवसांचा व्हिडिओ आहे जेव्हा ना प्रचंड पाऊस चालला होता आमच्याकडे आणि बंदच नाही आहे अजिबात कंटिन्यू चालूच होता आणि त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही आदल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की मी कपडे वॉश केले होते आणि फायनली जे होतं ना मी त्यांना रात्री जे होतं ना इथे बेडरूममध्ये आणलं होतं पण ते तरीही काही एवढे वाढले नव्हते म्हणून मी जे आहे ना सकाळी दहा वाजेपर्यंत फॅन चालू ठेवला होता जेणेकरून हे पूर्णपणे वाळतील आणि आता म्हटलं चला आता यांना आवरून घेऊया आणि असं असं जुगाड करून जे आहे ना मी कपडे वाळवायला टाकले होते जिथे जागा मी आली ना तिथे सगळ्या ठिकाणी मी जे होते ना कपडे चेअर्स वगैरे वर टाकले होते आणि हे म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये हे होत असतं पावसाळ्यामध्ये की जागा नसली ना तर मग अशाच गोष्टींवर जे आहे ते कपडे सुकवायला टाकावे लागतात आणि मला आठवलं की मुंबईला ना इतकं प्रचंड आम्ही जुगाड करायचो ना घरामध्ये जेव्हा रात्रीच्या वेळेला फॅन चालू करून आपण झोपत असतो तर तेव्हा म्हणजे एक्स्ट्राचा फॅन नको लागायला नाहीतर मग जे असतं ना रात्रीमध्ये पूर्ण वेळ फॅन चालू असतं तर कपडे छान सुकून जातात तर तेव्हा एवढं प्रचंड आम्ही हे करायचो ना तिथला जो आमचा बेडरूम होता ना तो थोडा लहान होता एवढी जागा नव्हती तिथे पण तरीही तिथे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे कपडे सुकवण्याचा प्रयत्न करायचो तर मला ते आठवलं तसं इथे एवढी जास्त परिस्थिती नसते पुण्यामध्ये म्हणजे एवढा जास्त दिवस कंटिन्यू पाऊस चालत नाही थोडे दिवस चालतो आणि मग दोन चार दिवसानंतर जे आहे बंद होतो पण मुंबईत तसं होत नाही मुंबईने मुंबई जे आहे ना तिथे कंटिन्यू म्हणजे आम्ही पनवेलमध्ये राहत होतो आणि तिथे जे असायचं ना स्टार्टिंगचा जो पाऊस असायचा महिनाभर तो चालूच असायचा त्यामुळे आम्ही फार वैतागलो होतो तिथे तर चला आ, ही जी बेडरूमची खिडकी ना माझी तर काय होतं ना हिच्यातून म्हणजे हवेने जे ना बारीक बारीक पावसाचे थेंब येतात त्यामुळे तिला उघडताच येत नाही बंदच असते ती आणि ह हा, म्हणजे हवा जर पाहिजे असेल ना तर खूप छान हवा येते ह्या साईडून पण पाऊस यायला नको म्हणून बंद करून ठेवावी लागते आणि आता जे कपडे होते सुकलेले त्यांना सगळ्यांच्या मी आहे ते घड्या करून व्यवस्थित मस्त कपाटात ठेवते पावसाळ्यामध्ये ना कपडे सुकून छान घड्या करून जे कपाटात ठेवण्याचा आनंद असतो ना तर काहीतरी वेगळाच असतो एक म्हणजे असं सॅटिस्फॅक्शन साथ असतं की चला आपण एवढी मेहनत घेतली आहे ते फायनली सुकून छान आपण कपाटात ठेवणार असतो पण काय होतं ना की एक सिच्युएशन अशी येते ना तेव्हा आप आप की आपल्याला कळतच नाही एवढे गार झालेले कपडे असतात आपल्याला समजतच नाही की हे खरंच सुकले आहेत की नाही म्हणून पण असो मी तरीही घड्या घालून ठेवते सगळ्यांना आणि तुम्ही पाहिलं असेल मी कुठे कुठे हँग करून ठेवलेले होते कपडे आणि मी बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की म्हणजे घरामध्ये जो स्मेल येतो ना त्यासाठी मी कम्फर्टचा यूज केला होता एका छोट्याशा डब्बीमध्ये टाकून तर लिटरली ना इतकं छान वाटतं ना म्हणजे त्या दिवशी तर माझा फर्स्ट डे होता मला एवढं म्हणजे एवढा एक्सपिरियन्स नव्हता पण मी इतकं कमी क्वांटिटीमध्ये त्यामध्ये जे होतं ना कम्फर्ट टाकलेलं होतं पण तरी देखील ना मी जेव्हाही कपाट उघडते ना खूप छान त्यामधून स्मेल येतो तो तुमच्याकडे असेल ना म्हणूनच मी तुम्हाला सॅचेट दाखवलं की सॅचेट तुम्ही म्हणजे डब्बा डब्बाना घेता एक ना घेता तुम्ही दहा रुपयाचं जे आहे पाऊच घेऊ शकता आणि त्याचाही अशा प्रकारे उपयोग जे आहे करू शकता आणि एक जे होतं ना मी माझ्या बेडसाईड टेबल ठेवलं होतं आणि त्या साईडला मी झोपत असते त्यामुळे मला त्याचा ना मध्ये जेव्हा रात्री असं अचानक स्मेल येतो ना इतकी छान वाटतं मनाला ॲक्च्युली हे जे फॅब्रिक कंडिशनर मी असं कॉटनमध्ये टाकलं आहे ना तर मी एक व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये त्यांनी कॉटन नव्हता यूज केला त्यांनी एक सॉल्ट वेगळ्या प्रकारचं सॉल्ट मिळतं त्यामध्ये मिक्स करून घेतात आणि मग तो डब्बा जो असतो तुम्ही हव्या त्या ठिकाणी त्याला थोडे छेद करून जे आहे ठेवू शकतात मग त्यातून तो जास्त स्मेल येतो पण माझ्याकडे तसा किंवा आपल्याकडे मिळतं की नाही तसं सॉल्ट आय डोंट नो पण म्हणून मी जे आहे कॉटनमध्ये ठेवलं होतं आणि ही जे माझे एक नवीन जे आहे थोडंसं ते सक्सेसफुल झालं आणि याच्यातूनही मस्त स्मेल येतो चला माझं काम इथे जे आहे आवरून झालेलं आहे E हे ना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये अगदी अडीच ते तीन महिन्यापूर्वी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हे बघितलेलं असेल मी जेव्हा मम्मीकडे गेली होती ना तेव्हा तिकडून जे होतं ना हे मी घेऊन आली होती आणि त्यांच्याकडे म्हणजे वेल हे ना गिलके आहेत तर जेव्हा गिलकी वेलवर म्हणजे पूर्णपणे मोठे होऊन सुकून जातात ना तर तेव्हा हे जे ते ते आहे तेव्हाचे हार्वेस्ट केलेले ह्या आहेत आणि यांच्यामध्ये सीड्स पण असतात ना ह्या सीड्स तुम्ही गिलक्यांसाठी ग्रो करू शकतात पण मला सीड्सची काही घेणं देणं नव्हतं कारण माझ्याकडे नाही स्पेस त्यांना ग्रो करण्यासाठी तर पहा मी काय केलं तेव्हा आणलं आणि याचं काहीतरी करू म्हणून ते असंच साईडला ठेवलं गेलं फ्रीजच्या कॉर्नरला मी ठेवलेलं होतं याला आणि आता अचानक लक्ष गेलं थोडं क्लीन करताना आणि तेव्हा पाहिलं तर याला बुरशी येत होती म्हटलं आता याचं उद्घाटन करावं लागेल जे काही करायचं आहे ते करायचं नाही तर मग फेकायचं तर मी ना एका म्हणजे जापनीज किंवा कोरियन लोकं असताना त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर ते जे लोक असतात ना तर ते प्रेफर करतात की ते ऊडच्या ज्या गोष्टी आहेत ज्या रियूज आपण करू शकतो किंवा ज्याने कंट्रीला किंवा आपल्या परिसराला हाम होणार नाही प्लास्टिकच्या गोष्टी त्या खूप कमी यूज करतात आणि त्यांच्या कंट्रीमध्ये ही अशी परंपराच चाललेली आहे बहुतेक की ते प्लास्टिक कमीत कमी यूज करतात टूथब्रश असो किंवा अजून बऱ्याच गोष्टी ना ते अशाच पद्धतीने यूज करतात तर भांडे घसण्यासाठी ना तर ते लोक याचा यूज करतात आणि ॲज अ लुफा जो आपण बाथरूममध्ये बघा म्हणजे आंघोळ करण्याच्या वेळी जो आपण लुफा यूज करतो ना प्लास्टिकचा तर ते ते प्लास्टिक यूज करत नाही ते त्याच्या जागेवर हे यूज करतात मग मी पण तिथून थोडी इन्स्पायर झाली होती आणि म्हणूनच मी हे मम्मीकडून जे होते घेऊन आली होती त्यांच्याकडे खूप मोठा वेल होता आणि असे बरेच जे असतात ते नजर चुकीने धावून जातात गिलकेमध्ये हळूहळू मोठे व्हायला लागतात तर म्हटलं चला त्यातून मी दोन तीन आणलेले होते आणि असं जे आहे त्यांचं काहीतरी करूयात तर मी काय केलं बाहेरचं आउटर लेअर यांची काढून घेतलेली होती आणि मधून जे आहे अशा पद्धतीने एक अजून लेअर असते हीही काढून घेतली याच्यामधून आणि एक असं प्लेन जे आहे ना याला बनवून घेतलं आणि मी यांची प्रोसेस वगैरे म्हणजे त्यातूनच बघितलेली होती तर त्यांचं ना ॲक्च्युली असा जो लुफा आहे ना त्यांना मार्केटमध्ये मिळतो ते लोक घरी आणतात अशी गिलकी आणि त्यांना क्लीन करून मग त्यांचं जे आहे स्क्रबर वगैरे बनवतात आणि ते लोक हेच यूज करतात प्लास्टिक यूजच करत नाही म्हटलं चला आपणही थोडंसं काहीतरी ट्राय करून बघूया काहीतरी नवीन तर पहा मी यांना अशा पद्धतीने जे आहे ना कट करून घेते इथे तुम्ही याला जो आहे सर्कल शेप देऊ शकतात नाहीतर मग तुम्हाला हार्ट शेप पाहिजे असेल तुम्ही तसं जे आहे देऊ शकता डबल करून आजूबाजूने शिवून तुम्ही याला जे आहे स्क्रबर यूज करू शकतात आता तुम्ही म्हणणार स्क्रबर तर दहा रुपयाचं असतं आणि ते तीन चार महिने तर कसंही चालतं मग कशा त्याच्यात इन्व्हेस्ट करावी बरोबर आहे आणि काय होतं ना की कधीतरी काहीतरी नवीन मी ट्राय करून बघितलं पाहिजे आणि ते पण फ्री ऑफ कॉ कॉस्ट असलं ना तर नक्की ट्राय केलं पाहिजे ज्या गोष्टीत आपण एकही रुपया खर्च करत नाही त्याचा अनुभव घेऊन मग ते फेल्युअर का आपल्याला ना पण ट्राय करण्यामध्ये जो आनंद असतो तो काहीतरी वेगळा असतो तर मी यांना छान ना दोन तास पाण्यात भिजवून ठेवलं होतं यामध्ये जे काही डस्ट वगैरे होती सगळी निघाली आणि छान क्लिअर असे हे दिसायला लागलेले आहेत तर अशा पद्धतीने नाणी सॉफ्ट पण खूप झाले आहेत हे यांची जी आउटर लेअर लेअर आहे ना ती खूप जास्त सॉफ्ट झालेली आहे तर मी आता ट्राय पण करून बघते की हे म्हणजे कसं काय मी याचा यूज करू शकते की नाही पण म्हणजे हात लावून मला असं वाटतं की जी प्लास्टिकचं आपलं घसणी असते ना ती आणि याच्यामध्ये काही फरक नाही आहे म्हणजे तुम्ही नळ वगैरे घसण्यासाठी ज्या गोष्टीवर तुम्हाला घसणे जे स्क्र म्हणजे स्क्रॅचेस असतात ना ते नको असतील तर तुम्ही जसं नॉनस्टिक जे कुकवेअर असतात आपले तिथे तुम्ही हे यूज करू शकतात आणि म्हटलं ॲज अ लुफा हे काय उपयोगी पडतं की नाही लगेच ट्राय करून बघितलं तर खरंच म्हणजे सॉफ्ट लागतं आहे पण पूर्ण बॉडीवर कदाचित अजून थोडं जे म्हणजे यामध्ये थोडा रफनेस आहे तो कमी झाला ना तर छान वाटेल किंवा तुम्ही टाचा वगैरे घसून घेण्यासाठी याला अगदी यूज करू शकतात पायांवर हे यूज केलं जाईल पण हातांवर वगैरे थोडं टुचू शकतं पण लुफा म्हणून छान आहे अलगद हातांनी जर तुम्ही यूज केला आणि काय होतं की आपण जो लुफा घेतो ना बाथरूममध्ये तर तो एक वेळा घेतला ना की आपण वर्षभर सहा महिने त्याला यूज करतो आणि जिथे त्याला दोरीने गाठ बांधलेली असते ना तिथून त्याचा भरपूर स्मेल येतो कारण त्यातलं पाणी सुकत नाही तर त्या म्हणजे त्याच्या कम्पेअर टू हा काय होईल ना लवकर सुकेल आणि तुम्ही याला तशा पद्धतीने यूज करू शकतात फ्रेश राहिला भांडे घासण्यासाठी काय होईल ना की जे कडक आणि हार्ड झालेले आहेत ना ते याच्याने निघणार नाही पण नॉर्मल कप आहेत सिरामिकचे प्लेट आहेत किंवा तुम्हाला काचेच्या बरण्या वगैरे क्लीन करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की जिथे तुम्हाला स्क्रॅचेस नाही पाडायचे ना त्या जागेवर तुम्ही याला यूज करू शकतात फ्री ऑफ कॉस्ट आहे ट्राय करायला काही हरकत नाही माझ्याकडे जे आहे पावसाळ्यात आता वेळ होता बोर होत होता असं वाटत होतं कधी हा पाऊस जायचा भांडे घासायलाही कंटाळा येत होता तर त्या निमित्ताने का होईना माझे छान भांडे इथे घसून झालेले आहेत आणि एक नवीन एक्सपिरियन्स जो आहे तो मला ट्राय करायला मिळाला तर तुम्हालाही जर असं अवेलेबल कुठे मिळालं तर नक्की घ्या आणि ट्राय करून नक्की बघा पावसाळ्याचं पाणी जमा करायला अजिबात विसरू नका तुमच्याकडे माझ्यासारखे झाडं असतील तर म्हणजे डायरेक्ट पावसाचं पाणी तुम्हाला जमा करून स्टोअर करता आलं ना तर ते नक्की करा आणि काय करायचं ना की आ, हे पाणी ना म्हणजे झाडांवरून नाही द्यायचं मातीत द्यायचं आणि मग बघा एक नॅचरल फर्टिलायझर जे असतं ना पावसाचं पाणी असतं आणि आता मी तेच ट्राय करते जे जे झाडं थोडे सुकले आहेत ना त्यांच्यामध्ये थोडं थोडं पाणी द्यायचा प्रयत्न करत आहे आमच्याकडे मला असंच झेलून जे आहे ते पाणी द्यावं लागतं तर चला मी इथे माझ्या झाडांना मस्त पाणी देते The next day. आजही आमच्याकडे जो आहे ना तो पाऊस चालूच आहे आणि आज जो पाऊस चालला आहे ना तो म्हणजे रात्री काल रात्रीपासून खूपच चाललेला होता आणि कंटिन्यू आता सकाळी म्हणजे दहा एक वाजले असतील आणि चालूच आहे तर आजचा हा सगळ्यात जास्त पाऊस आहे आमच्याकडे आणि बघा मग आता एक महत्त्वाचं काम जे आहे ते मला करायचं आहे मी अचानक ना म्हटलं चला माझ्याकडे जे आहे ना पालकच्या सीड होत्या ज्या आम्ही घरीच पालक लावून जो मागच्या वेळेस तुम्हाला दाखवला त्याच्यातूनच जे आहे ना सीड ग्रो झालेल्या होत्या आणि त्या सीड्स मी कलेक्ट करून ठेवल्या होत्या तर आता पाहिलं मी एका डब्यामध्ये असं जे आहे कागदामध्ये बांधून एका डब्यात ठेवलं होतं पण तो डब्याचं जे झाकण होतं ना ते मी बघितलं की ते ओपन झालेलं होतं आणि त्यामुळे काय झालं ना या सीड्स थोड्या सॉफ्ट झालेल्या आहे तर मला आता डाऊट आहे की ह्या जगतात की नाही जगतात मी थोडं लवश लवकर लक्ष दिलं असतं ना तर ह्या सीड्स ज्या असतात ना तर हंड्रेड पर्सेंट ग्रो झाल्या असतात पण आता त्यांच्यामध्ये थोडा जो आहे ना नरमपणा असं झालेला आहे तर म्हटलं चला ग्रो झालं तर लकीली आता जे आहे वेळ उशीर करायला नको म्हणून मी सकाळी सकाळी हे काम करायला घेतलं तर एक मी इथे नॉर्मल डब्बा घेतलेला आहे आणि यामध्ये जे आहे ना या काही सीड्स मी ज्या स्प्रेड करून देते आणि वरून जे आहे पाणी घालणार आहे आणि ह्या खूप म्हणजे इझिली तुम्ही जर घरी पालक ग्रो करत असताना लास्टला जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंग म्हणजे पालकचे पत्ते काढणं थांबवून देतात था ना त्यावेळेला जे आहेत ना ह्या सीड्स ग्रो व्हायला लागतात आणि एका महिन्यामध्ये झाडावरच राहू द्यायच्या आपोआप अप सुकल्या की मग कट करायच्या आणि त्याच सीड मी ज्या होत्या ना त्या स्टोअर करून ठेवलेल्या होत्या तर मी नॉर्मलीच नुसतं त्यावर जे आहे असं माती टाकून देते माती बनवताना जेव्हा आपण व्हेजिटेबल काही पण असं लिफी व्हेजिटेबल वगैरे लावतो ना तर माती नेहमी ना त्यामध्ये कंपोस्ट जास्त जास्त घालायचं जेणेकरून जर ह्या सीड्स माझ्या जगल्याच किंवा तुम्हीही काही सीड्स लावत असाल चांगल्यावाल्या जग तर जगल्यास तर त्यांना एक रीच अशी जर माती मिळाली तर ते पुढे जे आहे ना फ्रूट छान देतात मग फ्रूट म्हणजे व्हेजिटेबल वगैरे जे आहे त्यांची नंतर तुम्ही हार्वेस्टिंग जास्त करू शकतात त्यामुळे माती बनवताना जे आहे ना व्यवस्थित माती बनवायची आता मी यांना छान जे आहे पाणी वगैरे घालून देईल आणि नंतर बघूयात तुम्हाला दाखवेल मी हे जगतात की नाही म्हणून आणि हे पहा अशा पद्धतीने जे असतं ना अशी ज्यांची स्टेम झाली ना म्हणजे आपण कट करून करून ते हार्ड होतं आणि नंतर यामधून जे आहे ते सीड्स ग्रो होतात ते माझी एक स्टेम अशी होती आता यांचे मी पत्ते पहिले हार्वेस्ट करेन आणि त्यानंतर यांच्यामध्ये जे आहे ना त्या सीड्स येतील खूप ठिकाणी म्हणजे पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि आज तर पि स्कूलला पण सुट्टी मिळाली होती कारण खूपच पाऊस होता सकाळी सकाळी मॅसेज आला जेव्हा मी लागणारच होती तिचं टिफिन बनवण्यासाठी तेव्हा मॅसेज आला की आज स्कूलला सुट्टी आहे सो आज तिचं असं चाललं होतं ना की आज मला सुट्टी तर तू काहीतरी छान बनव सकाळी माझ्या डोक्यात होते की छान पावभाजी बनवावं पण भावाला सांगितलं तो गेलाही पावसामध्ये पाव जे आहे बेकरीवर घेण्यासाठी पण काही पाव मिळालेच नाही म्हटलं जाऊ द्या मग आता रात्री वगैरे जे आहे पावभाजी बनवूयात आता जे आहे मी मस्त खिचडी बनवते आणि त्यासोबत कढी इतक्या मस्त पावसामध्ये काहीतरी असं मस्त खाल्लं ना की छान वाटतं भाजी चपातीपेक्षा थोडं वेगळं असलं तर तसं खिचडी तर म्हणण्यासाठी आहे मस्त पण माझ्यासाठी ती शॉर्टकट होती खरं तर पण मी जे आहे ते करून मोकळं व्हायचं इथे कारण थोडं वैताग येतो घर पूर्ण छिपछिप झालेलं असतं असं वाटतं की बस काम नको करायला एक निवांत बसून राहावं आणि वाट बघावी की कधी हा पाऊस एकदाचा जातो आणि नॉर्मल वातावरण होतं तर असं जे होते ना माझे दोन दिवस हे असेच पावसामध्ये गेले आणि वाटत नाही की उद्या पण पाऊस बंद होईल डोंट नो कंटिन्यू चालूच आहे आता जवळजवळ मी बारा वाजता स्वयंपाकाला लागली आणि तरीही पाऊस चालूच आहे कंटिन्यू तर खिचडीचा कुकर जो होता तो माझा लावून झालेला आहे मी रेसिपी वगैरे इथे दाखवत नाही मी ऑलरेडी दाखवली असेल तुम्हाला आणि त्यासोबत मस्त अशी कढी बनवते आणि भाऊत्र म्हणतोय मला की तू भजीही बनवू पण काय बोलणाऱ्या लोकांना फक्त बोलायचं असतं काम कोणीही करू लागत नाही तर म्हटलं एवढंच मिळणार कडी आणि खिचडी बघूयात दुपारी वाटलं तर भजी वगैरे बनवू आणि जमलंच पाव मी आलेच आम्हाला तर मग जे आहे रात्री जे आहे पावभाजी बनवेल तर असा जो होता माझा आजचा शॉर्टकट पण मस्त असा पावसाळ्यातला मेनू कडी आणि खिचडी चला अपेक्षा करते मी की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडलेला असेल इथपर्यंत बघत असाल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय